वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकायचं काही विशेष घडामोडींवर. कोरोना निर्बंधामुळे राज्यात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी मनसे आता आक्रमक झाले असून आज मनसे कार्यकर्त्यांनी टिटवाळ्यातील गणपती महामंदिरात ठाकरे सरकार हाय हाय ते घोषणा देत घंटानाद करत मंदिराच्या दरवाजावर आरती करून निषेध करून आंदोलन करण्यात आले. यावेळी कल्याण शहर अध्यक्ष कौसुब देसाई, उपशहर अध्यक्ष दिनेश भोईर, महिला अध्यक्ष शीतल विखंडकर, रस्ते अस्तपणा जिल्हा अध्यक्ष रुपेश भोईर, ज्ञानेश्वर भोईर, उदय वाघमारे सह इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभाग झाले होते. तसेच 10 दिवसात मंदिरे उघडली नाही तर प्रत्येक नेत्यांना घंटा घरपोच देण्याचा इशारा त्यांनी केला आहे. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज घंटानाद करने का एक ही मकसद था कि आज ठाकरे उद्धव सरकार के आज पूरे महाराष्ट्र में सिर्फ उनको मंदिरों में कोरोना दिख रहा है, लेकिन लोकल ट्रेन में बोलिए या फिर अपने वो जो बड़े बड़े सभा ले रहे हैं या जन यात्रा चल रहे हैं उनको किधर भी कोरोना दिख नहीं रहा है. तो वो उनके आँख और कान खोलने के लिए जिनका घंटानाद चालू हम लोगों ने आंदोलन लिया था, उसी तरह अगर उन्होंने अगले 8 या 10 दिन में मंदिरों के दरवाजे नहीं खोले तो हर एक महाराष्ट्र हर एक सैनिक उनको घंटा ही भेंट करेगा जिससे उनके आँख और कान खुल जाए और जल्द से जल्द उन्होंने मंदिर खुल जाए. देखिए इनको पैसे की उत्पत्ति आती है वहाँ से, उनके सब चालू है, सिर्फ मंदिर से कुछ मिलता नहीं, इसलिए उन्होंने ये बंद करके रखा है इसमें. आमची ठाकरे सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सर्व महाराष्ट्रातली मंदिरं आहेत ती लवकरात लवकर चालू करायला पाहिजे, आणि जेणेकरून जे हातावर काम करणारे लोक आहेत, जे दुर्वा विकून पण काही काही जण आहेत की आपल्या हातावर पोट हे पालतात, घर चालवत आहेत, इतर ती दुकानाची फुल हार पेढे यांची सगळी दुकानं चालतात, ही सर्वत्र बंद आहे. तर ही सर्व लवकरात लवकर चालू होऊन लवकर गणपती चरणी एवढीच प्रार्थना करतो की हे लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. ठाकरे सरकारला एवढीच विनंती करतो की त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्व नागरिकांना सर्व या सगळ्या गोष्टीचा न्याय द्यायला पाहिजे, हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.